मुंबईतल्या अभ्युदयनगरचा राजा खास चर्चेत आला आहे. त्याला कारणही तसंच आहे, कारण बाप्पाच्या चरणी फुलं आणि नारळ दिसत नाहीयेत, तर पूजा साहित्याऐवजी बाप्पा चरणी वह्या पुस्तकं अर्पण केली जावीत असं आवाहन मंडळानं केलंय. तर मंडळानं यंदा रॉयल पॅलेसचा देखावा देखील उभारलाय. गणेशोत्सवाला की जितकी उत्सुकता आपल्याला घरातल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची असते तितकीच उत्सुकता असते ती म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे वेगवेगळे देखावे बघण्याची. मी सध्या आली अभ्युदय नगर मध्ये. या ठिकाणी अभ्युदय नगरचा राजा विराजमान झालेला आहे आणि या राजाच्या अवतीभोवती जो देखावा तयार करण्यात आला आहे तो आहे रॉयल पॅलेसचा. रॉयल पॅलेस हा शब्दशहा रॉयल म्हणावा असाच आहे. अभ्युदयनगरच्या राजाच्या या गणेशोत्सव मंडळाला अनेक वर्षांची परंपरा आहे. काळा चौकी परिसरातला हा अभ्युदयनगरचा राजा या ठिकाणच्या स्थानिकांचं विशेष आकर्षण असतो, कारण इथले देखावे हे सुद्धा गणपती बाप्पा इतकेच नयनरम्य असतात. या मंडळाचे पदाधिकारी सध्या आपल्या सोबत आहेत. मला सांगा की किती वर्ष झाली आहे मंडळाला, कोणकोणते उपक्रम मंडळ राबवतं आणि यंदाच्या वर्षीचा देखावा रॉयल पॅलेस जो खरोखर रॉयल वाटतोय इकडे येऊन सुद्धा, काय वैशिष्ट्य या देखाव्याचं? अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 68 वर्ष आहे. रॉयल पॅलेस म्हणाला तर आम्ही दरवर्षी नवीन नवीन संकल्प देऊन देखावे तयार करतच असतो. यावर्षी ठरवलं की रॉयल पॅलेस करायचं, की काहीतरी रॉयल असं दिसलं पाहिजे. आणि उपक्रमाच्या बाबतीत म्हणायला झालं तर आपण मंडळ दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. जसं की एक आपण लोकांना आवाहन करतो की तुम्ही लोक म्हणजे गणरायाचरणी हार फूल वगैरे काय अर्पण करू नका, त्याऐवजी तुम्ही फूल वगैरे अर्पण करण्याच्याऐवजी पट्टी पेन्सिल वह्या अर्पण करा. आणि ते आम्ही जेथे गरजू विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे तर तिथे आम्ही ते पोचवण्याचा प्रयत्न करतो. यासाठीच TV9 मराठी आणि विशेषतः गोवर्धन तूप यांच्याकडून तुम्हाला ही विशेष आनंदाची सप्रेम अशी भेट. हे गोवर्धन तूप बनलंय गाईच्या शुद्ध दुधापासून, त्याच्यामुळे यंदाचा गणेशोत्सव या गोवर्धन तुपासोबत साजरा करा, जे आहे शुद्ध सोनेरी आणि दाणेदार. त्यामुळे अभ्युदयनगरच्या राजाच्या या रॉयल पॅलेसला भेट द्यायला अजिबात विसरू नका.